सरकारने याच्यामध्ये या सूचना जारी केलेल्या आहेत. जो तज्ज्ञांनी दिलेला अंदाज आहे त्याच्यानुसार या कोरोनाची वाढ मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे आणि तसं चित्र आपल्याला दिसतंय सुद्धा. आणि म्हणून सरकारने याच सूचना दिलेल्या आहेत की जरी आपल्याला सगळ्यांना नवीन वर्षाचं उत्साहानं स्वागत करायचं असलं तरीसुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे आणि प्रत्येकाने हा जो आपला आनंद उत्साह आहे हा आपापल्या घरात राहूनच त्या ठिकाणी साजरा करावा, पब्लिक प्लेसेसमध्ये येण्याचं टाळावं, जेणेकरून या करोनाच्या वाढीला हातभार लागणार नाही. प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची आणि आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. पण अजूनही आपण जागा बघितल्या तर साधारण तिथे संध्याकाळी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. बाजार असेल किंवा अजूनही आपण जर बघितलं मनोरंजनची ठिकाणी तिथे अजूनही तेवढीच गर्दी आहे. दिल्लीमध्ये जर आपण बघितलं की लॉकडाऊन झालं आहे पार्शियल, अशा पद्धतीचं काही पावलं आपण उचलणार? असं आहे की जर ज्या काही गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत सरकारने त्याचं पालन नागरिकांनी केलं नाही आणि उद्या जर याचा हे वाढला, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, तर मग पर्याय दुसरा काही राहणार नाही. मग त्याच्यामध्ये लॉकडाऊन पर्यंत जावं लागेल. लगेच काही सरकारच्या मनामध्ये लॉकडाऊन करायचं नाहीये, परंतु शेवटी परिस्थिती जशी समोर येईल त्याप्रमाणे निर्णय घ्यावा लागेल. सर, 30 दिवसांनी मोठ्या पातळीचं आयोजन केलं तर अशा वेळी पोलिसांची भूमिका काय असेल? नाही, 31st मोठ्या पार्ट्यांना सगळ्यांना प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. पोलिसांनी आपल्या गाईडलाईन्स, गृह विभागाने आपल्या गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत, मुंबई पोलिसांनी पण आपल्या गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे. पोलीस पूर्ण त्याच्यामध्ये बंदोबस्त ठेवतील. पण जर दुसरा प्रश्न असा की आपण पाहत आहोत की अनेक ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी खुद बडे नेते सुद्धा राज्यातले मास्क विना असतील किंवा गर्दीत जात आहेत, त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्येही भावना निर्माण झाली की जर त्यांना करोना नाही तर मग आम्हाला निर्बंध कसे होतात? खरं तर हे प्रत्येकानेच पाळलं पाहिजे. कोणी असं समजता कामा नये की मला काहीच होणार नाही.